मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा कुठपर्यंत गेलाय आमच्या अमित साटम त्याच्यावर जास्त बोलतील कारण त्यांची पी एच डी झाली आता त्याच्यात हा पुस्तक छापलं त्यांनी त्या संदर्भात ते काय चाललंय ही देशातली नंबर एक ची महानगरपालिका म्हणायची सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणायची खरंच सांगतो असं नाही आहे ही शिवसेनेची आहे किंवा कोणाची याच्यावर बोलत नाही सगळ्या राज्यकर्त्यांनी खूप शांतपणे विचार करून इथले कार इथला कारभार बघितला पाहिजे भयानक आहे भयानक आहे ज्याला जे मनातील ते करतोय आता तर या कोरोनाच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या नावाने त्या ठिकाणी कंपन्या काढल्या हा अर्जुन नगराळे नावाचा ने एक मनीष वाळूंज सहाय्यक आयुक्त आहे यांनी आपल्या वडिलांच्या नावाने कंपनी काढली आणि कोट्यावधीचं काम घेतलं एक रत्नेश भोसले हा कर्मचारी आहे यांनी पत्नीच्या नावावर या ठिकाणी शिपाई आहे ईस्ट वॉर्डमध्ये एच इस्ट मध्ये शिपाई आहे पत्नीच्या नावावर कंपनी काढली कोट्यवधी रुपयाचं काम केलं अर्जुन नगराय डी वॉर्ड मध्ये कामगार आहे पत्नीच्या नावे श्री एंटरप्राइजेस काढलं आणि त्याच्या कोट्यावधीची कामं केली अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा भ्रष्टाचार चालला आहे आणि कोणी पाहिला नाहीये अजमेरा बिल्डरला अध्यक्ष महोदय ज्या प्रकारची मदत म्हणजे शासनाचाच भूखंड शासनाच्या माथी मारायचा अध्यक्ष महोदय दोन कोटीमध्ये घेतलेल्या भूखंडाला तीनशे तीनशे कोटी, कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कम्पेन्सेशन द्यायचं काय चाललंय काही समजत नाही अध्यक्ष महोदय आपण बघा खरं <coughs> म्हणजे सगळ्यात वाईट काय आहे मुंबई महापालिकेने एप्रिल दोन हजार वीस मध्ये निर्णय केला आणि एकशे सतरा भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं एमनेस्टी स्कीम एमनेस्टी स्कीम बरं कोविडच्या नावाखाली घेतलं तर मग आरोग्य विभागातले घ्यायला पाहिजे होते ना आरोग्य विभागातले नाही जुनियर इंजिनियर घेतले वेगवेगळ्या विभागातले लोक घेतले एका झटक्यामध्ये सब ओके क्लीन नो प्रॉब्लेम सगळ्यांना एकशे सतरा मग असे एकशे सतरा भ्रष्ट अधिकारी एका दिवसात जर तुम्ही परत घेणार असाल तर मग कोण भ्रष्टाचार करणार नाही भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय प्रकारे तुम्ही कंट्रोलमध्ये करणार आहे आणि सगळ्यात भयानक तर आणि हा मी आजच सांगतो आपल्याला माननीय नगर विकास मंत्री मोदय हा सगळ्यात मोठा घोटाळा जो बाहेर येणार आहे एक नवीन पद्धत लक्षात आली मी हा विचार केला चाळीस चाळीस टक्के बिलो जाऊन कामं घेतली जात आहेत आठशे आठशे दोन दोन हजार कोटी रुपयाची कामं आहेत रस्त्यांची चाळीस टक्के बिलो जाऊन घेतली जातात आणि मग महानगरपालिकेत काय चालतंय हे तर आपल्याला माहिती आहे म्हणजे चाळीस टक्क्यात शंभर टक्क्याचं काम करायचं आहे कसं होणार आहे होऊ शकत नाही हे जे काही या ठिकाणी काम करतात आता याच्यामध्ये लक्षात आलं आणि ती माहिती पूर्ण देणार आहे मी लवकरच आपल्याकडे ही मुळस ऑपरांडी अशी आहे की शंभर रुपयाचं काम असेल तर शंभर रुपयाचं बिल जातं पण त्या शंभर रुपयाच्या कामामध्ये जी क्वांटिटी होती आणि जे स्पेसिफिकेशन होते ते क्वांटिटी आणि स्पेसिफिकेशन पूर्ण बदलून जात म्हणजे गिट्टी असेल तर त्याच्याऐवजी हो अजून छोटा त्या ठिकाणी हे जातो किंवा एखादा पाईप घ्यायचा असेल तर हलक्या प्रतीचा पाईप जातो म्हणजे टेंडरमध्ये बदल नाही आहे बिल बनत असताना क्वांटिटी मध्ये गडबड करून त्या ठिकाणी हलका माल विकत घ्यायचा आणि तेवढ्याच पैशामध्ये ते ऍडजस्ट करायचं अशा प्रकारचं ऍडजस्टमेंट हे या ठिकाणी चाललं आहे आणि याचे सगळे पुरावे नगर विकास मंत्री तुम्हाला देणार आहे मला माहित नाही तुमच्यात हिंमत आहे का कारवाई करायची मला माहित नाही तसे तुम्ही हिंमत आहात पण इथे आहात का बघूया आहे ना पुरावे खूप देणार आहे मी भरपूर पुराव्यात खरं म्हणजे आता या सगळ्या गोष्टी मी जर मांडायला लागलो वेगवेगळे घोटाळे तर भयानक आहे पण अध्यक्ष मोदय हो पाक काय चालतं तिथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गरिबांसाठी त्र्याहत्तर औषधी खरेदीची फाईल ही महापौरांकडे मान्यतेला गेली अठराव्या स्मरणपत्र दिली पण ती फाईल मंजूर झाली नाही अखेर महापौरांनी सांगितलं फाईल गाळ झाली त्यावर उपायुक्तांनी नवीन फाईल तयार केली दोन हजार एकवीस मध्ये दुसरी फाईल मंजुरीला गेली पुन्हा ती फाईल अडली आणि पंधरा पंधरा महिन्यान अठरा अठरा स्मरणपत्र हे जर गरिबांकडच्या औषधांकरता या ठिकाणी लागत असतील तर काय अवस्था या ठिकाणी होणार आहे अध्यक्ष मोदय ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदारांना सर्रास नवीन बावीसशे कोटीची कामं देऊन टाकली आता सब ओके सगळ्यांना वापस रोडच्या कामामध्ये पीक्यूसी लेअर टाकली नाही म्हणून ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं त्यांना पुन्हा परत घेऊन तीच रोडची कामं दिली आहेत म्हणजे इथे काही जनाची नाही मनाची नाही जोरात चाललेला आहे धनाची बस पाच नोव्हेंबर दोन हजार वीस ला एसीबीने लाच घेतलेले पन्नास अधिकारी कर्मचारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला आणि या पन्नास जणांना नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टवर घेण्याचा आदेश बावीस मार्च दोन हजार एकवीसला झाला आणि मग चौदा मे दोन हजार एकवीसला यातल्या काही लोकांना लायसन्स विभागात नोक नियुक्ती देऊन टाकली कार्यकारी पदावर मग चोवीस सप्टेंबरला भाजपच्या एका नगरसेवकाने तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर पाच जणांना लायसन्स विभागात दिलं होतं त्यातल्या एकाची रद्द केली चार जण तिथेच आहे आणि मग नोव्हेंबर महिन्यामध्ये लक्षात आल्यानंतर हे अधिकारी म्हणतात ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरर आहे म्हणजे जशी एकदा प्रिंटिंग एरर झाली होती ना आपल्या जाहीरनाम्याची तशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरर आणि ही सगळी माहिती बाहेर आल्यानंतर काही लाज नाही आहे अजून ते तिथेच आहेत काही त्यांच्यावर कारवाई नाही आहे